नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वाहनांच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कार्बन उत्सर्जनासंदर्भातली मानक दोन हजार वीस पर्यंत अधिक कठोर करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय मुद्रा ऋण तसंच स्टार्टअप इंडिया योजनेसाठी पतहमी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पठाणकोट हल्ल्याप्रकरणी हवाईतळ परिसरात धोका टाळण्यासाठी सुरक्षा दलाकडून शोध मोहीम तीव्र सव्वीस अकरा हल्ल्याप्रकरणी डेव्हिड हेडलीची चौकशी करायला मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयाची परवानगी हायड्रोजन बॉम्बची चाचणी करणाऱ्या उत्तर कोरियावरती संयुक्त राष्ट्रसंघ लवकरच निर्बंध घालण्याची शक्यता धारावीची पुनर्विकास प्रक्रिया गतिमान करून तातडीनं निविदा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि स्वीडनमधल्या निम्बाजी स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रम वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीनं कार्बन उत्सर्जनासंदर्भात असलेली मानक अधिक कठोर करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आंतर मंत्रालयीन समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली यात हा निर्णय घेण्यात आला या निर्णयांतर्गत एप्रिल दोन हजार वीस पासून संदर्भात असलेलं एस सहा हे कठोर मानक लागू केलं ला जाणार आहे एस अर्थात भारत स्टेज ही वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारनं लागू केलेली उत्सर्जन मानक आहेत देशात सध्या एस चार हे मानक लागू आहे देशातल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना वित्त पुरवठा करून त्यांना नवसंजीवनी देणाऱ्या मुद्रा ऋण योजनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं काल पतहमी निधीला मंजुरी दिली याशिवाय मुद्रा लिमिटेडचं रुपांतर मुद्रा बँकेत करायचा निर्णयही याच बैठकीत घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं काल केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली यावेळी विविध निर्णय घेण्यात आले नवीन उद्योजकांसाठी सुरू केलेल्या स्टार्टअप इंडिया आणि अनुसूचित जाती आणि जमाती तसंच महिलांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या स्टँडअप इंडिया या योजनेसाठीच्या पतहमी निधीलाही मंत्रिमंडळानं परवानगी दिली केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी वार्ताहर परिषदेत अर्थविषयक निर्णयांबद्दल विस्तारानं माहिती दिली पंजाबमध्ये पठाणकोट इथं हवाईतळ परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती धोका टाळण्याच्या उद्देशानं सुरक्षा दलांकडून शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे राष्ट्रीय तपास पथक तसंच न्या, तसंच न्यायवैद्यक तज्ज्ञ या शोध मोहिमेत सहभागी हवाई हवाईतळावर असलेली दहशतवाद्यांची स्फोटक आणि अन्य सामान निकामी करण्याचं काम सध्या सुरू आहे दहशतवाद्यांचा पठाणकोट हवाई तळापर्यंत प्रवास झाला यासंदर्भात पंजाब पोलीस आणि सीमा सुरक्षा दल तपास करत आहेत दरम्यान पंजाबमध्ये काल एका शेतकऱ्यानं लष्कराच्या गणवेशात दोन संशयितांना पाहिलं ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आणि लष्करानं तपास सुरू केला आहे पठाणकोट हल्ल्यासंदर्भात काँग्रेसनं देशाच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवरती भाजपानं काँग्रेसवर टीका केली आहे यापूर्वी ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सुरक्षा दलाच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला होता सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दहशतवादी डेव्हिड हेडलीची चौकशी करायला मुंबई सत्र न्यायालयानं काल मुंबई पोलिसांना परवानगी दिली हेडली हा लष्कर ए तय्याबा या दहशतवादी संघटनेमधला दहशतवादी असून दोन हजार आठ सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा महत्वाचा साक्षीदार आहे हेडलीच्या चौकशीची परवानगी मिळवण्यासाठी पोलिसांनी एक याचिका दाखल केली होती त्यावर निर्णय देताना न्यायालयानं ही परवानगी दिली येत्या आठ आणि नऊ फेब्रुवारीला मुंबई पोलीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हेडलीची चौकशी करतील अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली हेडली सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे उत्तर कोरियानं अणुबॉम्बपेक्षा विनाशकारी असलेल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याप्रकरणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा तीव्र निषेध व्यक्त क्ला ही चाचणी केल्याच्या पार्श्वभूमीवरती संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं आपातकालीन बैठक बोलावली जागतिक स्तरावर फारशी चांगली परिस्थिती नसताना ही चाचणी करणं म्हणजे जागतिक सुरक्षा आणि शांततेला धोका असल्याचं म्हटलं आहे या पार्श्वभूमीवरती संयुक्त राष्ट्र उत्तर कोरियावर लवकरच निर्बंध घालण्याचीही शक्यता आहे उत्तर कोरियानं हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीनंतर भारतासह जगभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे मुंबईतला धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गे लावण्यासाठी तातडीनं निविदा प्रक्रिया सुरू करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत एक बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते पुनर्वसनाचं काम करताना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊनच कार्यवाही करण्यात यावी तसंच लघु उद्योजकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं उद्योगधंद्यांसाठी पर्यायी व्यवस्था होईल याची दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले या बैठकीमध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सेक्टर एक चारच्या प्रारूप निविदेतल्या तरतुदींचं सादरीकरण करण्यात आलं या बैठकीला गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते वस्तू आणि कर विधेयकाबाबत विरोधकांचाही आता सकारात्मक विचार असून योग्य चर्चेनंतर येत्या अर्थसंकल्पीय विधेयक पारित होऊ शकेल असा विश्वास संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केला आहे मुंबईमध्ये मुथूट होम्फिन लिमिटेडच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते इसी बजट सेशन में लाएंगे अभी किसी तरह के पोस्टपोन करने का कोई सवाल नहीं पैदा होता और सभी पॉलिटिकल पार्टी से स्पेशली जो मेन अपोजिशन पार्टी है कांग्रेस पार्टी उसका भी जीएसटी को लेकर के रुख पॉजिटिव है बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार कालवाह्य आणि तर्कसंगत न ठरणारे दोनशेहून अधिक कायदे आम्ही रद्द केले असून अशा प्रकारचे अन्य कायदेही रद्द करण्याचा आमचा प्रयत्न आहे असंही नक्वी यांनी यावेळी सांगितलं मराठवाड्यातल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठीच्या तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांबद्दल ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्याशी राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये चर्चा केली वनराई हिरवळ आणि कोकण प्रतिष्ठाननं पंधरा ते एकोणीस जानेवारी या कालावधीमध्ये मुंबई ते कणकवली अशी जलपरिक्रमा आयोजित केली आहे डॉ राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमाची माहितीही काल पत्रकार परिषदेत देण्यात आली खेडमधली जगबुडी नदी महाडमधली गांधारी कणकवलीमध्ये जानवली आणि राजापुरातल्या अर्जुना या नद्यांवरती प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे परिषद आणि मेळाव्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर जनजागृतीही केली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला देशामध्ये अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतोय मध्य रेल्वेचं नागपूर स्थानक या अभियानामुळे स्वच्छ आणि सुंदर झालंय देशाचं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे नागपूर इथं दररोज दीडशे एक्सप्रेस रेल्वे गाड्यांची रेलचेल असते या स्थानकावर आहेत आठ फलाट प्रवाशांची गर्दीही अफाट अशा ठिकाणी स्वच्छता ठेवून मध्य रेल्वेनं ना नागरिकांची शाबासकी मिळवली आहे नेहमी इथला अनुभव असा आहे की इथे फार स्वच्छता असते काय आणि ॲज कम्पेअर्ड टू बाकी स्टेशन आम्ही इकडे तिकडे बघतोय की भरपूर ठिकाणी अस्वच्छता दिसते आणि नागपूरला इथे येऊन मेन स्टेशनवर जेव्हा पण आलेलं आहे आम्हाला अशी प्रत्येक ठिकाणी डिसिप्लिन दिसते नीट अँड क्लिननेस स्थानक स्वच्छ राहावं यासाठी कर्मचाऱ्यांना उपयुक्त यंत्र ही उपलब्ध करून देण्यात आली आहेत स्वच्छता ही एक निरंतर प्रक्रिया बनून गेलेली आहे आम्हाला आमचे सफाई कामगार जे आहेत ते अगदी पहाटे पासून मध्यरात्रीपर्यंत ही सफाई करत असतात स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता पंधरवडा स्वच्छता सप्ताह हो असे उपक्रम राबवून जनजागृतीही केली जाते सफाईसाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापरही इथं केला जातो स्वच्छ भारत अभियानाची घोषणा झाल्यानंतर अल्पावधीतच नागपूर स्थानकाचा कायापालट करण्यात मध्य रेल्वेला आलेलं यश नक्कीच वादातीत आहे आताच हाती आलेल्या बातमीनुसार जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं आज निधन झालं त्यांना काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत आज मालवली पत्रकार समाजासाठी लढतात झगडतात चुकीच्या आणि बेकायदेशीर गोष्टींविरुद्ध आवाज उठवतात अशा पत्रकारांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे असं ज्येष्ठ पत्रकार भार्गव वरखेडे यांनी म्हटलंय पुण्यातल्या मीडिया वॉच वाचनालय आणि ग्रंथालय यांच्या वतीनं काल पत्रकार दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते पत्रकारांचे अनेक प्रश्न आणि समस्या आहेत त्यांच्यावर हल्ले होतात शासनानं लवकरात लवकर पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणणं गरजेचं असल्याचं वरखेडे यांनी यावेळी सांगितलं पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल काल पुण्यामध्ये पोलीस मित्र गौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला पोलीस निरीक्षक हेमंत भट अनुजा देशमाने आणि जयराज लांडगे यांना हा पुरस्कार देण्यात आला पोलीस मित्रांचं सहकार्य असल्यामुळे सामान्य नागरिक सुरक्षित राहतात नागरिकांनी कोणत्याही प्रकारची घटना घडल्यास पोलीस मित्र अथवा पोलिसांना कळवणं गरजेचं आहे असं महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी यावेळी सांगितलं पोलीस उदय दिनानिमित्त काल अकोल्यामध्ये खाजगी सुरक्षा रक्षकांची एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती संशयित वस्तू आणि व्यक्तींबाबत जागरूक रहा वारंवार घडलेल्या गैरप्रकारांबाबत संबंधित पोलीस स्टेशनला कळवा प्रथमोपचार बॉक्स कार्यस्थळावर ठेवा सुरक्षा रक्षक हे पोलिसांचे नाक आणि डोळे आहेत असं अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रशेखर मीना यांनी यावेळी सांगितलं नागरिक पोलिसांवर विश्वास ठेवतात मात्र पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीत सुरक्षारक्षक थेट लोकांच्या संपर्कात असल्यानं संशयित व्यक्ती असल्यास त्याची संपूर्ण चौकशी करून गरज भासल्यास पोलिसांना त्याची माहिती द्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं पोलीस विभागामध्ये नवीन दाखल झालेल्या बॉम्ब नाशक शस्त्रांचं प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आलं विवाह सोहळ्यांवरती ग्रामीण भागामध्ये अवास्तव खर्च न करता एक गाव एक तिथी या संकल्पनेवर आधारित सामूहिक विवाह होणं गरजेचं असून हुंडा पद्धतीचं समूळ उच्चाटन व्हायलाच हवं असं परखड मत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं आहे नाम फाऊंडेशननं बीड जिल्ह्यामध्ये काल बावीस शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता त्यापूर्वी घेतलेल्या वार्ताहर परिषदेत पाटेकर बोलत होते यावेळी अभिनेत्री मकरंदा अनासपुरे राजभाऊ शेळके आणि इतर मान्यवर उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्यातल्या शनी चिंगणापूर विश्वस्त पदावर प्रथमच दोन महिलांची निवड झाली आहे दहा महिलांसह एकूण अठ्ठ्याण्णव अर्जदारांचे अर्ज विश्वस्त पदासाठी आले होते त्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर अकरा जणांच्या विश्वस्त सदस्यांची नावं काल जाहीर झाली अनिता शेट्टे आणि शालिनी लांडे यांची विश्वस्तपदी निवड झाली आहे दोन महिन्यांपूर्वी शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न महिलांनी केला होता तो विषय चर्चेत असतानाच देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची निवड प्रक्रिया सुरू झाली त्यात गावातल्या महिलांनीही अर्ज दाखल केल्यामुळे निवडीबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हाशिम आमलानं क्रिकेट संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाच्या सुमार कामगिरीची जबाबदारी स्वीकारत अमलानं राजीनामा दिला राजीनामा देण्याचा निर्णय घेणं कठीण होतं मात्र माझ्यापेक्षा अन्य कोणी ही जबाबदारी समर्थपणे पेलू शकेल असा विश्वास व्यक्त करत फलंदाजीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं हाशिम मामला यानं सांगितलं भारतीय नेमबाज अपूर्वी चंडेला हिनं महिलांच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये स्वीडिश प्री स्पर्धेमध्ये नवा विश्वविक्रम नोंदवत काल सुवर्णपदकाची कमाई केली चंडेला हिनं दोनशे अकरा पूर्णांक दोन दशांश गुणांची कमाई करत चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या खेळाडू यी सिलिंगचा दोनशे अकरा गुणांचा उच्चांक मागे टाकला रिओ ऑलिम्पिकसाठी चंडेला यापूर्वीच पात्र ठरली आहे गतवर्षी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये अपूर्वी चंदेलानं सुवर्णपदक पटकावलं होतं हवामान येत्या चोवीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे आणि शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर वाहनांच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कार्बन उत्सर्जनासंदर्भातली मानकं दोन हजार वीस पर्यंत अधिक कठोर करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय मुद्रा ऋण तसंच स्टार्टअप इंडिया योजनेसाठी पतहमी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पठाणकोट हल्ल्याप्रकरणी हवाईतळ परिसरामध्ये धोका टाळण्यासाठी सुरक्षा दलाकडून शोधमोहीम तीव्र सव्वीस अकरा हल्ल्याप्रकरणी डेव्हिड हेडलीची चौकशी करायला मुंबई पोलिसांना सत्र न्यायालयाची परवानगी हायड्रोजन बॉम्बची चाचणी करणाऱ्या उत्तर कोरियावरती संयुक्त राष्ट्र लवकरच निर्बंध घालण्याची शक्यता धारावीची पुनर्विकास प्रक्रिया गतिमान करून तातडीनं निविदा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मधल्या नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताच्या अपूर्वी चंदेलाचा विश्वविक्रम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार